इचल करन जीता स्पर्धेत एकांकिका विषयांचं सादरीकरण करण्यात आलं या स्पर्धेत बेचाळीस संघ सहभागी झाले होते इचलकरंजीतील मनोरंजन मंडळ मर्दा फाउंडेशन आणि रोटरी क्लब सेंट्रलच्या वतीनं विसाव्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं प्रसिद्ध रंगकर्मी चंद्रशेखर फडणीस नगराध्यक्ष अलका स्वामी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ झाला याप्रसंगी परीक्षक प्रकाश फडणीस अरुण मिरजकर आशिष कुलकर्णी यांच्यासह इचलकरंजी नाट्य परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत फाटक मर्दा फाउंडेशनचे श्यामसुंदर मर्दा संजय होगाडे आदी मान्यवर उपस्थित होते विनोदी आणि रंजक तसंच सामाजिक आशयाच्या एकांकिका सादर झाल्यानं स्पर्धेची सुरुवात उत्साहवर्धक झाली कोल्हापुरातील प्रयोग नाट्य संस्थे संस्थेनं मित्तर ही एकांकिका सादर केली एखादा माणूस वाल्याचा, वाल्याचा वाल्मीकि होतो त्यावेळी तो खऱ्या अर्थानं बुद्ध म्हणून जगतो अशा आशयाची नक्षलवादी जीवनावरील ही एकांकिका होती कबनूरच्या भारतनाट्य क्लबनं सम्राट ही एक तरुणी एका गुन्हेगाराचं मन परिवर्तन करते अशा आशयाची एकांकिका सादर केली पुण्याच्या नौटंकी थिएटरनं बिबट्या या एकांकिकेतून अवैध जंगल तोडीमुळे प्राण्यांचे होणारे हाल तसंच वन्य प्राणी आणि मनुष्य यांचा संघर्ष मांडला बारामतीच्या नाट्यसाधना संस्थेनं आर्टिफिशियल इंटेलिजन्स चिपळूणच्या एसपी कॉलेजनं द जजमेंट डे नागपूरच्या नाट्यशुभांगी संस्थेनं साजू सांगलीच्या नवभारत शिक्षण मंडळानं इरफान अशा एकाहून एक सरस एकांकिका सादर केल्या